सर्वांचे पेरेंट्स, त्यांचा सर्वांचा आपल्या सोबत आशीर्वाद नेहमीच राहिलेला आहे आणि आपल्या पेरेंट्सचा आशीर्वाद तो भी आपल्या नेहमी सर्वांसोबत राहावं अशी माझी इच्छा. तर आपल्या जीपॅटचं प्रिपरेशन हे आमचं म्हणजे आमच्या ग्रुपचं जीपॅटचं जे प्रिपरेशन होतं ते गेल्या वर्षीच्या 2021 रिझल्टपासून सुरू झालं. गेल्या वर्षीच्या ज्या जीपॅटचा रिझल्ट होता तो आम्हाला काही तेवढा खास आला नव्हता, पण त्यानंतर जे आम्ही जॉईन झालो एपीएचसी अकॅडमीमध्ये त्यानंतर आम्ही आमचा परफॉर्मन्स बेस्ट दिला, सरचा आशीर्वाद आमच्यासोबत कंटिन्यू राहिला, त्यामुळे आम्ही यावर्षी नक्की क्वालिफाय झालो. पण यासोबतच आम्ही जो परफॉर्मन्स दिला हाच अभ्यासक्रम हाच सर्व काही असताना आमची काही जे कलिग्स आमचे क्लासमेट आमच्यासोबत जे होते आमच्यापेक्षा त्यांची जास्त मेहनत होती. मी त्यांना बघितलं मेहनत करताना, त्यांची जी मेहनत आमच्यापेक्षा जास्त होती आणि त्यांच्यापासून जे कॅपेबल होते ते त्यांच्यापेक्षा जास्त त्यांनी मेहनत केली, पण तरी त्यांना ते असाध्य असं ध्येय साध्य करता आलं नाही. तरी मला त्यांच्यासाठी एकदा फार आभार असं मला वाटतं, कारण आपल्या इथे आता आपल्याकडे सर्वजण क्वालिफाय झालेले आहेत, त्यांचा सत्कार वगैरे केला जातोय, पण आपल्यातलेच काही थर्ड इयरचे काही फायनल इयरचे असे विद्यार्थी आहेत जे क्वालिफाय देखील झालेले नाहीत आणि त्यांना कोणी असं सत्कार वगैरे करत नाही. त्यांच्यासाठी एक माझं मनातून खरंच त्यांच्या एक आदर आहे, कारण त्यांची मेहनत कशी आहे पण त्यांना फळ भेटलं नाही. पण एक गोष्ट अशी पण आहे, ज्ञान हे कधी पण मार्क्स किंवा गुणवत्ते किंवा असे शब्दामध्ये साध्य करणारी गोष्ट नाही. कारण आता डॉक्टर आंबेडकरांचं एक असंच वाक्य आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, असं प्रकारचं हे ज्ञान आहे. खरं तर भले आज त्यांना मार्क्सच्या संबंधित किंवा कोणत्याही पद्धतीमध्ये हे जे गुण मिळून आले नाहीत, पण आयुष्यामध्ये किंवा पुढे कुठेही ते नक्कीच यशस्वी होतील असं एक मला माझं मत आहे. तर आपल्यामध्ये काही आता ज्युनियर आहेत काही विद्यार्थी आहेत, तर सर्वांना मला एक प्रश्न विचारायचा, सोपा प्रश्न आहे, प्रश्न काही अवघड नाही. आता आपल्या एपीएचसी अकॅडमीचे काही विद्यार्थी आहेत, काही नाहीत विद्यार्थी, काही जॉईन होणार आहेत, त्यांच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे. जो आन्सर देईल त्याला माझ्यातर्फे चॉकलेट वगैरे काही गिफ्ट देण्यात येईल समजा. तर सोपं, तर ओमेप्राझोलचा क्लास कोणता आहे? ज्याला कोणाला आन्सर येते त्याने नक्की सांगावं. प्रोटॉन बॉम्ब. बघा, हे आहे आपली एपी अकॅडमीची लेवल कॅटेगरी. एवढ्या विद्यार्थ्यांमधून आता एवढा जोश मध्ये आवाज आलाय. हे ओमेप्राझोल हा एक आपण जी ऍसिडिटीची गोळी घेतो, आपल्या सर्व पॅरेंट्स आम्ही सांगू इच्छितो आपण जी ओमी गोळी घेतो, ओमी ओमेडी, आपण आता रॅन्डमली तुम्हाला माहितीच असेल कारण कंटेंट काय आहे पॅरेंट्सना कोणाला माहिती नसतं खरं तरी. आणि हा ओमेप्राझोलची गोळी आहे, प्रोटॉन बॉम्ब इनहिबिटरची वर्किंगची मेकॅनिझम आहे, त्यामुळे ती ऍक्ट करते आणि तुमची ऍसिडिटी रेग्युलेट करते. अशी आमच्या एपीएच्या औदुंबर सरनी आम्हाला सांगितलेली एक मोहीम आहे. फक्त नॉलेज हे जरी तुम्हाला मार्क्समध्ये नाही भेटलं तरी तुम्ही भारावून जाऊ नका, घाबरून जाऊ नका, तुम्हाला ते कधी ना कधी तुमच्या आयुष्यामध्ये नक्की साध्य करता येईल असं माझं सांगणं आहे. आता आमचे पण आमच्या क्लासमेटबद्दल मी थोडंसं एक सांगू इच्छितो. आता आमचे जे क्लासमेट आहेत काही सर्वांचा सिलेबस सारखाच होता, सर्वांना अभ्यासक्रम एकच होता, काहींनी परीक्षा दिली मार्क दिले पण काहींना मार्क चांगले आले नाही. त्यामध्ये अभ्यासक्रम सारखा होता, फर्स्ट इयरपासून अभ्यासक्रम तोच होता, एपीनी तोच शिकवला, काही जणांनी कॉलेज केले कॉलेज नाही केलं. आता आम्ही जे होतो ज्यावेळेस सेकंड इयरला असताना फोर्थ सेमपासून क्लासेस ऑनलाईन गेले होते, त्यानंतर फोर्थ सेम ते बाकीचा पुढचे जे क्लासेस होते ते ऑनलाईन झाले होते. आणि ऑनलाईन जे क्लासेस झाले कसे झाले आणि आपण किती केले ते सगळ्यांनाच माहिती आहे, आता जास्त सांगण्याची गरज नाही खरं तर, बरोबर आहे का? तर हा ऑनलाईनचा जो अभ्यासक्रम आहे तो एप्रिलमध्ये आमच्या औदुंबर सरनी एवढा बेस्ट कम्प्लीट करून घेतलाय. कारण आता मेडिकम होतं, एचडीटी होतं, बायोटेक्नॉलॉजी हे जे क्लासेस होते आम्ही ऑनलाईनचे लेक्चर एकदा जॉईन करायचो आणि लेक्चर मोबाईल ठेवला बाजूला, गेलो कधी शेताकडे, कधी टीव्ही बघायला, कधी क्रिकेट खेळायला, असा जो अभ्यासक्रम कॉलेजमध्ये झाला पण तो औदुंबर सरनी त्यांच्या क्लासमध्ये एवढा सिस्टमॅटिक कम्प्लीट करून घेतला आणि कन्सेप्ट देखील समजावून सांगितला. आणि हा जो पेपर होता ह्या वर्षीचा पेपर जे ज्यांनी पेपर दिला आहे त्या सर्वांनाच माहिती आहे की पेपर हा असा डायरेक्ट मगम किंवा 9 to 9 क्वेश्चन पॅटर्न किंवा कसाच पेपर नव्हता. पेपर हा त्यांना सोपा गेलाय ज्याचा कन्सेप्ट क्लिअर होत्या, बरोबर आहे, ज्याच्या कन्सेप्ट क्लिअर होत्या तो मग क्वालिफाय झालेला आहे. आणि औदुंबर सरचे
फर्स्ट लेक्चर पासून मला एक डायलॉग आहे, मी तो केडी त्रिपाठीच्या बुकवर लिहून ठेवलेला आहे. 70% कन्सेप्ट आणि 30% मग. बरोबर आहे का? बरोबर आहे का इतका स्टुडंट? तो सरचा सरच्या त्या स्ट्रॅटेजीला मी तेव्हापासून फॉलो करत आलेलो आहे. 70% कन्सेप्ट आणि 30% मग. हेच एक एपीएस असं बेस्ट आहे. आणि आता आमच्या काही माझे कलिग्स आहेत, आमचे आमचा 6000 ग्रुप असून पोहोचले सीबीपीचे आम्ही स्टुडंट आहोत. आता माझ्या ग्रुपमध्ये बाकीचे मेंबर झाले नाही, ते मला पण थोडीशी खंत आहे. तेवढंच चांगलं पण वाटतं की ग्रुपमध्ये ऍटलिस्ट कोणीतरी झालो. ऍटलिस्ट ग्रुपमधून कोणीतरी झालो, नाहीतर कोणी झालं नसतं तर सरकडून आमच्या ग्रुप सरच्या आमच्या ग्रुपकडून तर फार जास्त अपेक्षा होत्या. हे आम्हाला पण माहिती होतो, आम्ही इन्क्रिमेंट वगैरे केली पण सगळे पण एका ऍटलिस्ट ग्रुपमधून एखादं तरी झालं आहे. मला देखील अभिमान आहे आणि आमच्या ग्रुपला देखील आहे. ते माझ्याशी कंटिन्यू सोबत असतात हे मला त्याचा एक सार्थ अभिमान वाटतो आज देखील. आणि सर्व माझ्या आता बाजूला बसलेल्या किंवा सर्व मान्यवरांना आजच्या कार्यक्रमाचे खरे मान्यवर तर तुम्हीच आहात. तुमच्या घरून तुम्हाला फार कामं वगैरे असतील, काही काय असेल ना, तुम्ही संडे आहे, काही जणांचा दुसरा काही प्लॅन वगैरे असेल, आपल्या पाल्यासाठी त्यांचं यश साध्य करण्यासाठी किंवा त्यांना साथ देण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात, खरंच तुम्ही आजच्या कार्यक्रमाची खरी गोष्ट तुम्हीच आहात असं माझं तुम्हाला एक मत आहे. आणि खरंच तुमचं धन्यवाद धन्यवाद. आणि तुमच्या पाल्याबद्दल आता एक सांगतो, आता तुमचे विद्यार्थी आता जे एपीएला जॉईन होणार आहे किंवा तुमच्यापैकी कोणी जर क्वालिफाय झालेले असतील, तुमचा विद्यार्थी कोणी क्वालिफाय असे असतील, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता शेजारच्या किंवा गल्लीत असलेल्या मेडिकलवाल्याला आता तुम्हाला कॉल करायची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या घरच्या विद्यार्थ्याला तुमच्या मुलाला विचारू शकता, बाळा माझं डोकं दुखतंय कोणती गोळी घेऊ आज, त्यानं तुम्हाला एक मेकॅनिझम सोबत गोळी कशी ऍक्ट करते आहे, त्याचा साईड इफेक्ट काय, टायमिंग काय, आणि बेस्ट इफेक्ट गोळीचा कधी भेटेल हे तुम्हाला आता एका धक्क्यात समजून सांगू शकताय. हे आहे एपीची कोलाजी पाठ करून घेण्याची विकसी आणि ही सरची बायोअवेलेबिलिटी. बोल बोल बोल. तर आता टीमॅक्स पण जास्त झालेला आहे आणि सीमॅक्स पण जास्त झालेला आहे असं मला वाटतंय तसं तरी. तर एक पण एवढा आहे, आपल्यामध्ये कोणी क्वालिफाय झाले काही नाही झाले सर्वांना सांगून घ्या एवढंच मी म्हणेन. काय आपले विद्यार्थी आहेत सर्वांना सांगून घ्या एवढा आहे. आणि आपल्या ग्रुपमध्ये कोणी असेल कसं नसेल सर्वांनाही करा, सपोर्ट करा, तुमच्या कलिग्सना सोबत ठेवा आणि जीडीमध्ये सर्वांना पार्टिसिपेट करा. आदोन वर्ष तुम्हाला नेहमी इथून पुढे सांगत राहतील काय करायचे काय नाही. आणि कोणी जर तुमच्यापैकी